शिंदे का शिंदे पण वो वाया चालला कडे तू पत्रकार तेच पत्रकार मुक्त कर मी स्टॉप ची मी आले समजले मला हॅलो सद्यस्थितीमध्ये केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आम्हा शेतकऱ्यांना फार मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागतंय. त्यामध्ये प्रामुख्याने कापसाचे भाव असो, सोयाबीनचे भाव असो किंवा सूर्यफुलाचे भाव असो, या चुकीच्या धोरणामुळे सगळे भाव पडलेले आहेत. आज मितीला कापसाला फक्त 8,000 रुपये भाव मिळतोय. मागच्या वर्षी आज भाव 12,000 रुपये होता आणि शेतकऱ्यांना आशा होती की यावर्षी पण आपल्याला 10-11-12,000 रुपये भाव मिळेल. त्यामुळे त्यांनी सुरुवातीपासूनच थोडा जास्तच खर्च कापस पिकावर केला. आज 1 क्विंटल कापूस उत्पादन करण्यासाठी जवळजवळ 7,000 रुपये खर्च येतो आणि जर 8,000 रुपये भाव मिळाला तर त्या शेतकऱ्याला त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा नफा मिळणार नाही. त्याच्यामुळे त्याची परिस्थिती अत्यंत वाईट झालेली आहे. शेतकऱ्याने कापसाचं उत्पादन घेण्यासाठी जो काही खर्च आवश्यक होता त्यासाठी वेळोवेळी सावकारांकडनं कर्ज घेतलेलं आहे. आज त्याचं तेही नुकसान होतंय. कापसाचे पडलेले भाव, त्यानंतर त्याचं जे काही कर्ज घेतलं त्यावर झालेलं व्याज आणि त्या उत्पन्नामध्ये आलेली घट वजनामध्ये, त्याच्यामुळे त्याला फार मोठं नुकसान सामोरं जावं लागतंय. आणि या सगळ्या गोष्टी केंद्र सरकारच्या निदर्शनात आणण्यासाठी व राज्य शासनाने काहीतरी ठोस पावलं उचलावी यासाठी आम्ही शनिवारी 3 तारखेला या ठिकाणी धरणे आंदोलनाचं आयोजित केलं आहे. या ठिकाणी माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती राहील की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने या आंदोलनाला उपस्थित राहावं आणि आपल्या ज्या मागण्या आहेत त्या सरकारकडनं आपल्या पदामध्ये पाडून घ्यावा. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिंदे का शिंदे पण वाया चालला कडे तू पत्रकार मुक्त कर मी स्टॉप ची मी आले समजले मला हॅलो शिंदे का शिंदे पण वाया चालला कडे तू पत्रकार तेच पत्रकार मुक्त कर मी स्टॉप ची मी आले समजले मला हॅलो काढा देऊ.